Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे हा लोकसभा मतदारसंघ. लोकसभा मतदारसंघामध्ये मागील काही दिवसांपासून पहिल्यांदा असं सुरुवातीला चित्र होतं की दुरंगी लढत होईल. अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्येच हा तुल्यबळ जे पक्ष आहेत यांच्यामध्ये उमेदवारीमधून उमेदवार बाहेर दुरंगी लढत होईल असं चित्र होतं. मात्र सध्या उमेदवार जसजसे डिक्लेअर होत गेले त्यानंतर मात्र यामध्ये बहुगर्दी झालेली आहे, म्हणजे तिरंगी लढत किंवा चौरंगी होते. आता तर अनेक उमेदवार यामध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या स्थितीत आहेत आणि नुकतीच महाविकास आघाडीकडून या ठिकाणी राजू शेट्टी यांना सध्या पाठिंबा देण्याचं सुरुवातीला चित्र होतं. मात्र तसं न होता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटील यांना तिकीट या ठिकाणी देण्यात आले आणि ते रिंगण्यात आले. तसंच महायुतीकडून धैर्यशील माने यांच्याबाबत जेव्हा उमेदवारीचा प्रश्न येत होता तेव्हा मात्र त्यांना देखील तिकीट दिलं जात नसेल अशी चर्चा होती, मात्र त्यांना देखील तिकीट मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे मात्र सध्या पहिल्यापासूनच त्यांनी स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा ते प्रयत्न करतोय, पण तसं न होता ते सध्या शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये आहेत. आणि आता मात्र यामध्ये आणखीन एक दुसरं पाऊल म्हणजे भाजपला पाठिंबा देणारे इचलकरंजी विधानसभेचे आमदार प्रकाश आवाडे यांनी कालच एक घोषणा केलेली आहे की मी देखील या हातकणंगले मतदारसंघामधून खासदारकीची निवडणूक लढवतोय आणि हे निवडणूक लढवण्याचा पाठिंबा म्हणजे जे काही निवडणूक लढवणार आहे हे फक्त मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीच मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये आलेलो आहे. खरं पाहिलं गेलं तर महायुतीमध्ये उमेदवाराला पाठिंबा देतील आवाडे गट असं चित्र असताना होतं, मात्र तसं न पाहता शेवटच्या टप्प्यापर्यंत आवाडे गटाने आपला गट या मतदारसंघामध्ये ज्या त्यांची ताकद आहे आणि ही ताकद महायुतीच्या उमेदवार म्हणजे धैर्यशील माने यांच्या पाठीशी असेल असं एक चित्र होतं, मात्र तसं न होता महायुतीचे मध्ये आता एकत्रित फूट पडल्याचं समोर येत आहे. कारण प्रकाश आवाडे हे जरी अपक्ष आमदार म्हणून होते पण मागील 5 वर्ष त्यांनी भाजपच्या पाठिंबा दर्शवत होता पण त्यांनी सदस्यत्व घेतलेलं नव्हतं. सध्या त्यांनी प्रकाश आवाडेंनी कालच एक घोषणा केली की या मतदारसंघामध्ये स्वतः प्रकाश आवाडे यांची ताकद आहे आणि मी स्वतः निवडून येऊ शकतो अशी त्यांनी घोषणा करून हे देखील या मैदानात उतरलेले आहेत. या लोकसभेमध्ये तारारणे पक्षाचा उमेदवार उभा करायच्या संबंधीची चर्चा गेल्या कित्येक महिन्यापासून करत आहेत पण त्याचा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता. आज तो निर्णय आता राहुल आवाडे यांनी जाहीर केला. मला लोकसभेला राहावं अशा पद्धतीचं त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर याचा विषय मांडला. मी उद्याच्या या 2024 लोकसभेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक तारारणे पक्ष म्हणून लढवणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या हातकणंगले मतदारसंघामधलं जे राजकारण गटातचं राजकारण असेल किंवा इथलं जातीचं राजकारण असेल हे असताना कोल्हापूरमधल्या वंचित बहुजन आघाडी ही देखील महाविकास आघाडीच्या पाठीमागे न राहता इथं देखील DC पाटील हे देखील या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. त्यामुळे बहुजन आघाडी पार्टीचा उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, परत आता प्रकाश आवाडे असतील किंवा आणखीन छोटे मोठे एखादा दुसरा उमेदवार देखील या मतदारसंघामध्ये म्हणजे या क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा मात्र सर्वत्र आहे. महायुतीचे जे उमेदवार आहेत धैर्यशील माने यांच्याबद्दल पहिल्यापासूनच नाराजी होती, यांचा संपर्क नव्हता, त्यांना तिकीट देऊ नये याबद्दल अनेक चर्चा तर्कवितर्क झाले, त्यानंतर त्यांना तिकीट डिक्लेअर झालं आणि आता सध्या ते निवडणुकीमध्ये मागील 15 दिवसांपासून त्यांचा प्रचार थोडासा कमी आहे की काय असं एक चित्र एक निर्माण झालं. त्यामुळेच प्रकाश आवाडे यांनी हा अर्ज दाखल केला आहे की काय हा एक खरा प्रश्न आहे. सध्या मात्र या ठिकाणचे जे तुल्यबळ जे नेते आहेत त्यामध्ये विनय कोरे असतील किंवा या मतदारसंघातील राजेंद्र पाटील यड्रावकर
हे अपक्ष आहेत असले तरी भाजपला यांचा पाठिंबा होता, यांची गुप्त बैठक झाल्याचा असा सध्या समोर येते. आवाडे या तिघांच्या मध्ये गुप्त बैठक झाली, त्यातूनच एक ही उमेदवारी देण्याचं आवाडे यांनी सांगतायत की काय हे अजून चित्र स्पष्ट नाही. पण आवाडे यांनी ताराणे आघाडीच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी या ठिकाणी उभा राहतोय आणि ही उमेदवारी आणि लोकमत जे आहे ते भाजपचे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीच मी या निवडणुकीत आहे आणि माझा विजय हा निश्चित होईल असं देखील त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आजच CM एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा एक खाजगी कार्यक्रम या ठिकाणी आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांचा एक महायुती आघाडीचा म्हणजे महायुतीचा एक मेळावा देखील आहे आणि काही दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा राखीव या काही पदाधिकारी अधिकाऱ्या यांच्या संघ बातचीत होणार आहे. यामधनं नेमकं पुढं काय चित्र निर्माण होतं आणि प्रकाश आवाडेंनी आयत्या वेळेला निवडणुकीमध्ये एंट्री करून एकनाथ शिंदे गटाला एक धक्का दिल्याचं सध्या चित्र आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कसं चित्र होणार किंवा उद्या सोमवारपासून कुणा कोणकोण फॉर्म भरणार यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातील अनेक चर्चा खमंगाने सुरू आहेत आणि कोण यामध्ये बाजी मारून खासदारकी मिळवते हे पाहावं लागेल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.